आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, मी सुरेश कराड, नवा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. लोकसभा व राज्यसभेत काँग्रेसने गोंधळ करून अधिवेशन बंद पाडल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सर्वत्र उपोषणाचा मार्ग. पंतप्रधानांनीही केले उपोषण. टोणीवाडे येथे 19 एप्रिल पासून हरिनाम सप्ताह, 34 वर्षापासूनची अखंड परंपरा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. किशनगंज नगरपालिकेच्या मुस्लिम कब्रस्तानच्या जागेवर मुस्लिम ट्रस्टने उभारले बेकायदेशीर जाळे, दिलीप मानगावकरांची न्यायालयात धाव. शिरढोण कुरुंदवाड मार्गावर कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिकेला मोठी गळती, प्रशासनाने तातडीने गळतीचे काम सुरू केले. नृसिंहवाडीत होणाऱ्या कॅन्सर शिबिरासाठी नांदणी येते जनजागृती संपन्न. सदरगा बोरगाव रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने 40 फूट खोल शेतात ट्रक पडला, चालक मागे वगणावर याचा जागीच मृत्यू. माजी मंत्री मदन पाटील पुतळा विकास कामात मोठा भ्रष्टाचार, थर्ड पार्टी ऑडिट करण्याची शिवसेनेची मागणी. हाल सिद्धनाथ यात्रेनिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धा, केकेआर संघाने पटकाविले विजेतेपद. आणि नागराळ येथे बांधकामाला पाणी मारत असताना मुख्य विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू.